कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लॉकडाऊन परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. त्या अनुषंगाने या महत्वपूर्ण उपक्रमात हातभार लागावा यासाठी पनवेलमधील उद्योजकांनी आपले आर्थिक सहकार्य दिले आहे. यामध्ये उद्योजक वैभव देशमुख यांनी 1,00,000, राजीव शेठ गुप्ते यांनी 70,000, मंगेश परोळेकर यांनी 51,000, अरविंद सावळेकर यांनी 35,000, यतीन देशमुख यांनी 30,000, संदीप पाटील यांनी 25,000, विजय पाटील यांनी 11,000, मयुरेश खिस्मतराव यांनी 10,000, सचिन सचदेव व निलेश पाटील यांनी 19,000, तर संजय जैन व राकेश पोटे यांनी प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्त केली आहे. लॉकडाऊन स्थितीत गोरगरीब कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. सध्याच्या कोरोना विषाणू संकटामुळे गोरगरीब उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर काम करीत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल परिसरातील अनेक लोकवस्तींमध्ये गरीब कुटुंबांना तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे दिली जात आहेत. या पवित्र कामात आपणही योगदान दिले पाहिजेत या सामाजिक भावनेने उद्योजकांनी आर्थिक योगदान देऊ केले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.